got me. I'm all the way up. जय गणेश मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी बॉडी बिल्डिंगचा ब्लॉग तयार करणार आहे, तर आमची बॉडी बिल्डिंगला जायची तयारी चालू आहे, पाहू शकता तुम्ही। तर कॉम्पिटिशनच्या ठिकाणी आता भेटू, आम्ही जात आहे। कसा एन्जॉय होतो, काय काय होते, कशी तयारी करता, कसे कसे कॉम्पिटिटर असतात ते तुम्हाला पाहायला भेटेन। तर शेवटपर्यंत नक्की पहा। आता आम्ही वसंतबोलीच्या ठिकाणी आले, आमचे 12 जण, आपल्या जिमचे 12 जण आहे। तर आता आम्ही वसंतबोलीचे करताय ठिकाणी, मला दाखवतो आता। आता वजन मोजले झाले मित्रांनो, आता आम्ही चालले वरते, काहीतरी कार्ड्स लोडिंग करतात आम्ही, काहीतरी खाता, काहीतरी म्हणजे काही नाही, सफरचंद किंवा राईस वगैरे। तर आता थोड्या वेळातच कॉम्पिटिशन चालू होईल, तुम्हाला दाखवतो का पेंट वगैरे तिकडे लागलाय, तसं पब्लिक नाही आहे। शकता तुम्ही, किती थकला आहे मी, बोलात बी नाही आहे पाहून घ्या वरणगावचे मित्र। तर इकडे सगळे मित्र जमले, बाकीचे खाले बसले, सगळे 40 गाव, मुक्तानगर, कुरा आणि आपल्या सगळे एकाच जिममधून उतरताय। ते तिकडे मागे इंस्टाग्रामचे व्हिडिओ बनवतात, पाहू शकतो। तर मित्रांनो, आपल्याकडे 2 सबस्क्रायबर भेटले, अजून 2-3 भेटले होते, त्याच्यावर व्हिडिओ काढू शकला नाही भाऊ जळगावचे। आणि इकडे आपल्या जिम तयार होत आहे, कलरिंग करताना शुभम भाऊ इथे फुल हार्डवर्क बघा मित्रांनो, कसा काम निघतोय, सोपं नाही मित्रांनो वाटते तेवढं। केव्हाच्या आले आम्ही, बघू शकता तुम्ही, तिथे अंदर कॉम्पिटिशन आहे, वॉर्म अप करतात मुलांचे। तर मित्रांनो, आपले 4 बॉडी बिल्डर, हा 5वा रेडी उभा आहे, 6व्याची पंपिंग चालू आहे, पाहू शकता तुम्ही किती बेस्ट कंडिशन आहे। आणि इकडे बाकीचे पोरं मागे गर्दी करतात। Stop legs, both of our foot, back pose, back double biceps,
स्टॉप रिलैक्स पोज नंबर 7 पोज नंबर 6 राइट ट्राइसेप विद का मसल सभी को आपकी तालियां बड़ी खामोश नजर आ रही है साहब आवाज के साथ स्टॉप इट थैंक यू आगे चला आपके सर्वस्व स्पर्धक प्लीज पत्ता चेक मतलब सेकंड के दाएं मतलब मतलब वोट के लिए टैंक नंबर 51 51 आगे चला टैंक नंबर 51 टैंक नंबर 56 56 टैंक नंबर 64 64 क्या बात है टैंक नंबर 65 तीसरे पोज सावी पोज Come on, Shubham Bo.
जेवण करू आणि आता तुम्हाला दाखवतो बा इकडे एलईडी होती एलईडी मध्ये मस्त इकडे शो चालू होता बाहेर गर्दी होती आता हा एलईडी बंद पडली म्हणजे बंद टाईम झाला आता रात्री वाजले 11:30 आणि हा बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता लय मोठी गर्दी होती आता गर्दी खाली झाली तर आता जेवण आत काय मेनू ते दाखवतो तुम्हाला मग डायरेक्ट घरी भेटू आता घरी पोचू आणि घरी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो एकदम भारी न्यूज भेटते होतं तुम्हाला आता आमचं टायर इकडे फुटलाय एवढा बेकार फाटलाय काय म्हणे बोराडी रिकामी काम करतात डोकं काम करत नाही आता काय करा तुम्ही आता 8 वाजले 1 आणि गाडीचा पंचर झालाय आणि दुकानात बंद सांगा की आता काय करायचं आता आपण डायरेक्ट बाई जाऊया घरी 1:30 वाजले आणि रात्री स्टेपनी बोलताय हे बा मित्रांनो आता स्टेपनी तर दुसरी बी खराब झाली आणि ते बसून गेली तर स्टेपनी बी बोगस होती एका होतं माणसाची आपण गाडी आणली हे पोरं आहे ना आता ट्रक थांबवलाय ट्रकमध्ये सगळं जात आहे आणि आम्ही 2-3 पोरं फक्त त्या गाडीमध्ये रात्री झोपताय पा असं असतंय एवढा रात्री बी आता 2:45 वाजताय आम्ही इकडे आता गाडीमध्ये झोपू रात्र काढू मग घरी जाईल जाऊ सकाळी स्टेपनी चेंज केल्यावर नवीन टायर टाकल्यावर हालत पाहू शकता तुम्ही किती मॅन बोला तरी एवढा थकलाय डोकं बी दुखते झोपतो गाडीमध्ये किंवा इकडे डाबा आहे डाका चला येतो हा बोल का पाहते सगळे बसले वरते बसले मयूर तर आपल्यासोबत फक्त हे 2 पोर आहे आणि एक गाडी आणि मी 4 जण आहे आम्ही रात्री आता आम्ही झोपू आणि हे चालले आम्हाला सोडून तर हे पोरं या कोणत्या गाडीमध्ये गेलं पाहू शकता तुम्ही चला या गाडीत झोपू आपण आता मला गुड नाईट म्हणतो गुड नाईट आणि घरी पोचल्यावर तुम्हाला मी लॉग इन करतो गुड मॉर्निंग मित्रांनो टायर खोलून इकडे आणला आहे बा दुकानावर पंचर उडत आहे तुम्ही
रातभर झोपले नाही आम्ही, तुम्हाला गुड नाईट तर म्हटलं, तुम्ही तर झोपले पण आम्ही काही झोपले नाही, वा आम्हाला काही झोप लागली नाही, आता झोप लागते, सकाळ झाली आहे ना, आणि इकडं पंचर जोडते, आता पंचर जोड पंचर म्हणजे ते बी टायर बी फाटला आहे, त्याचा गेटर गिटार टाकतो घरी जातो, नवीन टायर बी टाकेल नाही बघणं. तर मित्रांनो गाडीचं टायर बसलं, आता मी नाश्ता करतो, चहा पेदा मग निघता. आता आम्ही निघले, गाडी हळूहळू चालते आहे, आम्ही आले घरी, आता आंघोळ वगैरे झाली. आणि आता तुम्ही जो बॉडी शो पाहला त्याच्यामागे मी काय केलं या बॉडी शोसाठी 15 दिवसामध्ये कशी तयार केली, तर ते जर तुम्हाला बघायचं असेल किंवा व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तर तो व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यात तुम्हाला सगळं दिसून जाईल की मी 15 दिवसात काय काय केलं, काय खाल्लं, कसं केलं. तर काही एवढी मोठी विशेष गोष्ट नाही आहे, फक्त कन्सिस्टन्स आणि डाएट आणि हार्डवर्क हे करत राहा, तुम्हाला यश नक्की भेटेल. 5वा नंबर जरी लई मोठी गोष्ट नसतील तरी हे माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे, कारण की 15 दिवसामध्ये एवढे टफ बॉडी बिल्डरमध्ये माझा 5वा नंबर आला. त्याच्या टॉप 10 मी आशंका नव्हती की मी टॉप 10 येईन, पण माझी पोझिंग चांगली होती, पोझिंगवर प्रॅक्टिस करा, तर पोझिंगमुळे आणि थोडा डान्स वगैरे केला तिकडे, तर त्याच्यामुळे माझा 5वा नंबर आला आणि बॉडी थोडी श्रेडेड होती. तर व्हिडिओ कसा वाटला, माझा बॉडी बिल्डिंग शो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, असंच प्रेम करता, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय खानदेश.